काय म्हणतात वहिनी यांना, खाडीमध्ये असतात ना या, खाडीची निवटी. एक अशी उचलून दाखवा जरा, हे बघा साफ करायला लावलेले आहेत आता सध्या. हे बघा ह्याच्यापेक्षा पण मोठे भेटतात सध्या तरी, आता सध्या एवढ्याच भेटलेले आहेत पण तरी बऱ्यापैकी मोठे आहेत. आणि ना ते अशा थोड्या चिकचिकीत असतात, म्हणजे त्याच्यावर ना कसली तरी एक लेअर असते त्याच्यामुळे ते चिकचिकीत झालेले असतात अशा, म्हणजे गुळगुळीत ज्याला बोलू शकतो आपण. गाबुळी आहे का त्या? हा, ते बघा गाबुळींनी पण भरलेले आहेत त्या अशा. आणि या साफ करायला लावले आहेत आता सध्या. हे बघा अशा प्रकारे त्यांना साफ करायच्या. त्यांची मुंडी काढायची का? नाही, फक्त समोरचं एक आपण टाकायचं. अच्छा, म्हणजे पोट फक्त साफ करायचं त्यांचं. हे बघा अशा प्रकारे ते वेळी किंवा सूर्य असेल ना तर ती अशी त्यांच्या स्किनला अशी अशी घासायची, म्हणजे त्याच्याने ते त्यांच्यावर ते एक लेअर जमा असते ना, एक लिक्विड सारखा पदार्थ असतो त्यांच्या शरीरावर, तो निघून जातो. हे बघा शेपटी तोडायची आपल्याला आणि फक्त त्यांचं ते पोट साफ करायचं. हा, थोडस तोंडाचा भाग तोडून टाकायचा त्यांचा. एक अशी सूर्य झाड आमची हे धार नाही तिला, त्यामुळे ती बरोबर लागत नाही. हे बघा अशा प्रकारे त्यांचं पोट ते साफ करायचं असतं आणि छान लागतं. फ्राय करून तर एकदम सुंदर लागतात खायलाही. अशा प्रकारे ते सूर्य त्याच्यावर हे करा. सोप्या पद्धतीने करायचं असेल तर तुम्ही विळी असेल ना तुमच्याकडे तर विळीचा वापर जास्ती करा, कारण त्याच्याने एकदम सोयीस्कर होतं ते एकदम. हे जरा सुरीनी थोडंसं व्यवस्थित होत नाही आहे, पण तुमच्याकडे जर विळी असेल ना तर एकदम छान काम होऊन जाईल त्याचं. ह्याच्यात जेवढी आता मशागत करायला लागते तेवढी त्याच्यात नाही करावी लागणार. हे बघा अशी अशा प्रकारे या साफ करायच्या असतात. त्यांच्या पोटामध्ये ती घाण असते आणि कशा चिखलामध्ये असतात, त्यामुळे ते चिखल खातात सतत. त्यांच्या पोटात तुम्हाला चिखल आणि ती माती भेटत जाईल. चिखलामधली जी माती असते ना ती भेटते काळी माती. त्या चिखलाच्या बाहेर पण राहतात ना, जिवंत असतात ना, म्हणजे पाण्याच्या खाऱ्या पाण्यात पण राहतात आणि चिखलावर पण हे राहतात. चिखलामध्ये खाडीमध्ये जास्ती भेटतात. कोणी कधी खाल्लं नसेल ना तर कधी आणून बाजारातून ट्राय करून बघा आणि बनवून बघा. याची रेसिपी पण मी तुम्हाला दाखवतोच आहे, तुम्ही बघा तुम्हाला नक्की आवडेल. ते छान प्रकार आहे. चला आता पूर्ण साफ झालं ना तर मग त्याची रेसिपी दाखवतो तुम्हाला मी. सध्या व्हिडिओ इकडे थोडा स्टॉप करतो आणि नंतर मग पुढे आपण त्याची कशी ग्रेव्ही बनवली जाते आणि किंवा कसे फ्राय केले जातात ते तुम्हाला दाखवतो. ओके सर, मीठ टाकले आणि आलं आणि मिरची, नाही मिरची आणि लसूण. अच्छा, मिरची आणि लसूण टाकलेले कुठून? आता ही टाकली हळद. हे आपण फ्राय करण्यासाठी करतोय ना. हे बघा हे फ्राय करण्यासाठी बनवायला लावले. आणि हा कुठला मिक्स मसाला आहे का? हो. अच्छा, आपण इकडे एक साइडला तेल पण तापत ठेवलेलं आहे, तव्यावर फ्राय करणार होत आपण त्यांना. हे गर्मीमध्येच भेटतात का उन्हाळ्यामध्ये असं का सर्व सीझनला असतात? नाही, सगळ्या सीझनला नसतं. तापलं नाही आहे ना अजून? अशा एक आपल्याला त्याच्यात सोडायचे आहेत त्या तेलामध्ये. तेल एकदम जास्ती गरम करू नका आणि एकदम थंड पण ठेवू नका. हे बघा बऱ्यापैकी मोठे मोठे आहेत त्या, ह्याच्यापेक्षा पण मोठ्या भेटतात. सर्व नाही, दोन ना अर्ध त्या ह्याच्यासाठी ठेवले आहेत ग्रेव्हीसाठी. आवाज बघा किती छान येतो तेलाचा. हा
हे बघा, ह्यांना ना तुम्ही तांदळाचं पीठ लावून पण फ्राय करू शकता आणि बेसन पण लावू शकतो ना. बेसन लावू शकतो काय ना? नाही ना, नाही बेसन नाही लावू शकत, तांदळाचं पीठ लावू शकतो आपण. पण माझ्या हिशोबाने तरी अशाच छान लागतात. विदाऊट तुम्ही तांदळाचं पीठ लावून जर हे बनवलं ना तर ते छान लागतात, म्हणजे खायला एक वेळ चव छान लागते त्याची. ट्राय करून बघा मी तो म्हणतो. हे बघा आता ते आपण एक साईडून फ्राय झाले तर आपण ते पलटी करून घेऊया. त्यांना दोन्ही ठिकाणी ना चांगलं खरपूस भाजून घ्या, म्हणजे ते फ्राय करून घ्या. थोडस असं झालं पाहिजे. छान आवाज येतोय तेलाचा, एकदम असं तडतडत आहेत त्या. आवाज बघितला किती सुंदर येतो तो तेलाचा. जेवढी तुम्ही मशागत करताना दिसतंय ना तुम्हाला, पण खाताना त्याची चव पण तेवढीच छान लागते. हे बघा करपलेलं नाहीये ना, नाही तर तुम्ही म्हणजे जळून गेलेली आहे ती पूर्ण काळी कळी कोळसा झालेला, असं नाहीये. ती ते अशाच होतात जेव्हा त्या फ्राय झाल्या ना पूर्णतः शिजल्यानंतर, त्यांची अशाच त्यांचा कलर होतो. आता तुम्ही समजतील की ते करपून गेलेले किंवा जळालेले, जळालेली नाहीये ती, फ्राय झाल्यावर अशाच त्यांचा कलर होतो. हे बघा आता एक साईडने आपली फ्राय झालेली आहे ती छान, आता दुसऱ्या साईडने आपण करतो. तरी साधारण किती टाइम ठेवावं लागतं फ्राय करायला? 5 मिनिटं. एक 5 मिनिटांमध्ये ते फ्राय होऊन जातात, जास्त वेळ नाही लागत त्यांना आणि छान लागतात. हे बघा ते झालेले आहेत, म्हणजे ऑलमोस्ट ते रेडीच झालेले आहेत. आता फक्त आपल्याला ते काढायचे आहेत. एकदा परतून घेऊ, परत एकदा पलटी करू आणि मग त्यांना काढून घेऊ. आपले तर तो झालेले आणि ते काढून घ्यायला लावलेत आपण. आता बघायला छान वाटतं एकदम असं. हे बघा अशा प्रकारे आपल्या त्या न्यूटी फ्राय, न्यूटीज ना, हा न्यूट्या फ्राय रेडी आहेत. करून बघा सर्वांनी, नक्की आवडेल तुम्हाला. ही रेसिपी छान आहे आणि साधी सोपी आहे एकदम. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.